आज या ठिकाणी आपण सर्वजण बघतोय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे अब्दुल सत्तार यांनी जे सुप्रियाताईंबद्दल अतिशय घाणेरडे वक्तव्य केलेलं आहे त्याचा जाहीर निषेध आम्ही या ठिकाणी करत आहोत। आज आम्ही या ठिकाणी सगळ्यांना सांगू इच्छितो की महिला एक महिला आणि शरद पवार यांचे संस्कार असलेल्या एका संसद रत्न खासदार महिलेबद्दल तुम्ही असे घाणेरडे शब्द वापरलेले आहेत, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केलेला आहे। या अब्दुल सत्तारचा एक मंत्री म्हणून आम्ही निषेध व्यक्त करतो। इतकंच नव्हे तर आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रींना साहेबांना अशी विनंती करतो की त्यांना मंत्रीपदावरून त्यांची हकालपट्टी करून राजीनामा त्यांचा घ्यावा। हा माणूस मंत्री होण्याच्याच लायकीचा नाहीये, खरं तर हा माणूस म्हणून जगण्याचा लायकीचा नाहीये, कारण एक महिला ही सर्व कुटुंबाची दोरी सांभाळत असते आणि अशा महिलेबद्दल तुम्ही मग त्या सुप्रियाताई असतील किंवा आणखीन कोणी असेल, एका महिलेचा अपमान हा संपूर्ण जगातील महिलेचा अपमान आहे आणि अशा पद्धतीने शिवीगाळ करत असतील तर त्याचा सर्व राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आम्ही निषेध व्यक्त करतो आणि इथून पुढे अशी पुन्हा दखल घेतली जाईल आणि इतकंच नाही तर याही पेक्षा जोरात आंदोलन इथून पुढे करण्यात येईल। मी सगळ्यांना विनंती करते की आपण जोरात घोषणा देऊन याचा निषेध व्यक्त करूया। अब्दुल सत्तारचा, अब्दुल सत्तारचा, 50 खोके, 50 खोके। आणि हे जे बेतल वक्तव्य होत आहेत ही अशी या पद्धतीने 50 खोके घेऊनच केलेली वक्तव्य आहेत। अब्दुल सत्तार हा नेहमीच हा माणूस नेहमीच त्याच्या बेताल वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे, पण एका महिलेबद्दल आपण बोलताना कशा पद्धतीने बोललं पाहिजे याचा विचार इथून पुढे सगळ्यांनीच करावा आणि अशा पद्धतीचं तीव्र आंदोलन इथून पुढे आम्ही महिलांच्या विरोधात जर कोणी बोललं